चार घटका दिवस आला आणि काशीबाईंची तुळशीची पूजा आटोपली. नेसत सोहळा बदलून त्यांनी पोशाख ही लुगडं नेसलं. अंगावर अलंकार लिहून कपाळावर कुंकवाची चिरी लेखत असतानाच येसुदासी आत आली आणि म्हणाली, मातुश्रीबाईंच्या कडून निरोप आला आहे की आपली सकाळची पूजा आणि वेणीफणी आटोपली असली तर नमस्कारासाठी यायचं ते त्यांच्या दालनातच या, त्या वाट पाहत आहेत. कपाळावर कुंकवाची चिरी बरोबर रेखली आहे की नाही हे आशंक पाहत असतानाच काशीबाईंनी चौकशी केली, सासूबाईंनी बोलावलं आहे का? होय, त्यांचाच निरोप आहे. मग त्यांना म्हणावं, आज्ञेप्रमाणे नमस्कारासाठी आम्ही त्यांच्या महालातच येतो. थोड्या वेळात काशीबाई राधाबाईंच्या महालात गेल्या. राधाबाई दर्भासनावर बसल्या होत्या. त्यांच्या शेजारी गोपिका आणि अन्नपूर्णा बसून काही पाठांतर करीत होत्या. काशीबाईंना पाहताच राधाबाई सुनांना उद्देशून म्हणाल्या, तुम्ही देवघरात जा, तिथं पुलोपाध्याय कृष्ण भट आहेत, त्यांना तुम्ही आज केलेलं पाठांतर म्हणून दाखवा, नंतर आम्ही बोलावू तेव्हा इकडे या. गोपिका आणि अन्नपूर्णा उठल्या, काशीबाईंना नमस्कार करून त्या बाहेर पडल्या. मग काशीबाईंनी आपल्या सासूला खाली वाकून नमस्कार केला आणि त्यांच्यासाठी मांडलेल्या दर्भासनावर त्या बसल्या. गोपिका गेली होती त्या दिवशी पाहत राधाबाई म्हणाल्या, त्या दिशेकडे पाहत राधाबाई म्हणाल्या, सुनबाई तुमची गोपिका मोठी चालक आहे बर, पाठांतराला आम्ही जे जे तिला सांगतो ते चटकन पाठ करते. काही न बोलता काशीबाई प्रसन्नपणे हसल्या. खाली मान घालून त्या बसल्या होत्या. मग राधाबाईंनीच विचारलं, सकाळचं सारं आम्ही काटोपलं? होय सासूबाई, नम्र आवाजात काशीबाईंनी उत्तर दिलं. सुनबाई काही महत्वाच्या कामासाठी आम्ही तुम्हाला एकांतात तिकडे बोलावलं आहे. राधाबाई बोलता बोलता थांबल्या. खाली मान घालून बसलेल्या आपल्या सुनबाईंकडे त्यांनी पाहिलं. त्यांच्या मनात सहज विचार आला की आपल्या राऊची पत्नी म्हणून चासेहून काशी जेव्हा सासवडला त्यांच्या वाड्यात आली तेव्हा ती किती अशक्त होती. बायका पाठीमागे हसत होत्या. दिवसा मासांनी सुनबाई मोठ्या होत होत्या. वर्ष उलटली, अंगानं भरली, नानाचा जन्म झाला. कर्तेपणानं सुनबाई वावरू लागल्या. सासवडाहून पुण्याला आल्या. एवढ्या मोठ्या हवेलीत भारदस्तपणे पेशवी म्हणून सुनबाई वावरते आहे. तप्त सुवर्णासारखी तिची कांती होती तशीच अजून आहे. चेहऱ्यावरचं तेज थोडंही कमी झालं नाही. सासरी आल्यावर पहिल्यांदा आपल्या समोर अशी ती नम्रतेनं बसत असे तशी ती अजूनही बसते आहे. मनात आलेले विचार बाजूला टाकून राधाबाई म्हणाल्या, आम्हाला तुमचा सल्ला हवाय. काशीबाई मानवर करून सासूबाईंच्याकडे पाहू लागल्या. त्या म्हणाल्या, आज्ञा करावी, आज्ञेप्रमाणे आम्ही वागू, मनात असेल ते बोलावं. अलीकडे तीर्थयात्रेचा विषय आमच्या मनात नेहमी येतो. अंबाजी पंतांच्याकडे आम्ही तो बोलून दाखवला आहे. वेळ प्रसंग पाहून राऊशीही आम्ही बोलू. तुम्हाला आमचा विचार पसंत आहे ना? काशीबाईंचे डोळे आश्चर्याने विस्फारले. आजपर्यंत राधाबाईंनी त्यांचा सल्ला कधी विचारला नव्हता. सासूबाईंसमोर बसल्यानंतर त्या देतील त्या आज्ञा ऐकायच्या आणि उठून जायचं एवढंच त्यांना माहित होत. पण आज बरोबरीच्या नात्यानं सासूबाई आपला सल्ला विचारतात हे पाहून काशीबाईंना आश्चर्य वाटलं. त्या म्हणाल्या, तीर्थयात्रेला आत्ताच जाण्याची काय घाई आहे, यात्रेचे दिवस पुढेच आहेत. सासूबाई आम्हाला कंटाळणार तर नाहीत ना? सुनबाई, तुम्हालाच काय, आम्ही कोणालाच कंटाळलो नाही. पण आता नाचून घरात आली, थोड्या दिवसांनी पतवंडही हवेलीत खेळायला लागतील. आता आमचं काय राहिलं आहे? तीर्थयात्रा कराव्यात आणि काहीतरी देहाचं सार्थक करावं असं वाटतं. जाण्यापूर्वी तुम्हाला काही सूचना द्याव्यात असं वाटलं म्हणून बोलावलं, आज्ञा करावी. सुनबाई नेहमीच्या सरावानं म्हणाल्या, राधाबाई आपल्याला काय सांगणार आहेत याचा त्यांना अंदाज येईना. गुजरातेत दाभाड्यांच्या मोहिमेवर राव गेले होते ते आठवतं, चांगलं आठवतं. डोळ्यात प्राण आणून हवेलीतली मंडळी त्यांची वाट पाहत होती. उत्तर देताना काशीबाईंना उघडल्यासारखं झालं. त्यांच्या मनातील सारी भावना संकोचानं बोलून दाखवता येत नव्हती म्हणून त्या आडवणानं बोलत होत्या. सुनबाई, हे डोळ्यात प्राण आणून वाट बघणंच बायकांचा कधी कधी घात करत बरं. काशीबाईंनी चमकून पाहिलं. राधाबाईंचा मनाचा त्यांना थांब लागला नाही म्हणून त्या आपल्या आमचं काही चुकलं का म्हणून त्या म्हणाल्या आमचं काही चुकलं का
तेच आम्ही आता सांगणार आहोत. गुजरातेतल्या स्वारीचा प्रसंग तुम्हाला आठवला ते बरं झालं. त्यावेळी मृत्युंजयाला अभिषेक करायला तुम्ही एका यवनीला परवानगी दिली होती. काशीबाई चकापल्या. त्यावेळी जे जे घडलं ते सार त्यांना आता आठवलं. त्यांनी सहजगत्या एका यवनीला दिलेली परवानगी सासूबाईंनी रद्द केली होती. त्यावेळी त्यांना वाईटही वाटलं होतं, पण आताच आपल्या सासूबाईंनी ती आठवण का यावी हे काशीबाईंच्या लक्षात येईना. त्या म्हणाल्या होय, आम्हाला ते आठवतं, पण सासूबाईंनी आज्ञा दिल्यामुळे पुढे तो अभिषेक झाला नाही असंही आमच्या कानांवर आलं. तुम्हाला त्यावेळी आमच्या त्या कृतीमुळे फार वाईट वाटलं असेल नाही? राधाबाईंच्या स्वरात खोचकपणा होता. काही न बोलता काशीबाई गप्प बसल्या. तशा राधाबाई पुढे पुढे म्हणाल्या, आज तुम्हाला त्याचा अर्थ कळत असेल. राधाबाई असं म्हणाल्या तरी काशीबाईंच्या काही लक्षात आलं नाही. भाबडेपणाने त्यांनी विचारलं, काय असेल ते उघडून सांगावं, आज्ञा ऐकायला आम्ही तयारच आहोत. त्या दिवशी ती यवनी कला म्हणतील मोहिमेवरून राऊंनी सुखरूप परत यावं म्हणून मृत्युंजयाला अभिषेक करायला निघाली होती. आमच्या साऱ्यांच्या नाकावर टिचून तीच कला म्हणतील राऊंनी आता नाटकशाळा म्हणून सांभाळली आहे असं आमच्या कानांवर आलं. खरं काय? राधाबाईंचा एक एक शब्द काळीच कापीत जात होता. उडत उडत कानांवर आलेल्या गोष्टी आजपर्यंत काशीबाईंच्या समोर कुणीही बोललं नव्हतं. आपल्या सासूबाईंच्या नजरेला नजर देण्याचं धाडस काशीबाईंना नव्हतंच. त्यांनी खाली मान घातली. पाहता पाहता त्यांचे डोळे भरून आले. त्या डोळ्यातून आसवा वाहू लागली. राधाबाई आपल्या सुनेकडे टक लावून पाहत होत्या. सुनबाईंच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू पाहता आज त्या चटकन म्हणाल्या, हेच ते सुनबाई. डोळ्यांचे तुम्हाला फक्त दोनच उपयोग माहित आहेत. डोळ्यात प्राण आणून तुम्ही वाट पाहत असता, नाहीतर डोळ्यातून अश्रू गाळीत तुम्ही मनात दाटलेल्या दुःखाला वाट करून देता. पण सुनबाई, बायकांनी डोळ्यांचा उपयोग यापेक्षा निराळा केला पाहिजे हे तुम्हाला केव्हा समजणार? पदरानं डोळे टिपे काशीबाईंनी वर पाहिलं. राहूची मातुश्री म्हणून आम्ही सांगतो, नीट ऐका. डोळ्यांच्या धाकात माणसाला ठेवता आलं तर ओठातून बाहेर पडणाऱ्या भाषेपेक्षा कितीतरी वेगळी भाषा बायकांना डोळ्यानं बोलता येते. तरीही काशीबाई गप्प बसून राहिल्या. मग राधाबाईंनी विचारलं, आम्ही काय म्हणतो ते सुनबाई तुमच्या लक्षात येतं ना? अडखळात काशीबाईंच्या तोंडून शब्द बाहेर पडले. इकडून नाटकशाळा ठेवली त्याबाबत सासूबाई बोलताहेत, पण त्याला आमचा काही इलाज होता का? इलाज होता आणि नव्हताही, सुस्कारा टाकून राधाबाई म्हणाल्या. जेवढं आमच्याकडून करण्यासारखं होतं तेवढं आम्ही केलं. अजूनही जे शक्य असेल ते करू. एक लक्षात ठेवा सुनबाई, एखाद्या झटापटीत पीछेहाट झाली म्हणजे सारी लढाई हरली असं होत नाही. आम्ही कसं वागावं याची आज्ञा करावी. लढाई हरू नका एवढीच आज आम्ही तुम्हाला सूचना देऊन ठेवतो आहोत. सासूबाईंनी आज्ञा करावी, आम्ही त्याप्रमाणे वागू. काही कसूर झाली तर दाखवून द्यावी, काशीबाई पुन्हा म्हणाल्या. इतका वेळ गंभीरपणे बोलत असलेल्या राधाबाईंच्या वृद्ध आणि सुरकुतलेल्या चेहऱ्यावर स्मिताची रेषा नकळत संपून गेली. त्या म्हणाल्या, सुनबाई, काही काही लढाया अशा असतात की त्या ज्याच्या त्यांनीच खेळायच्या असतात. त्यातले डावपेच, शह काटशह, कारस्थान हे सार ज्यांचं त्यानं आपल्या प्रकृतीच्या धर्माला धरून आखायचे असतात. इथं दुसऱ्याचा सल्ला कामाला येत नसतो. तुम्हाला खेळावी लागणारी लढाई त्याच पैकी आहे. पण सुनबाई, तिकडचा स्वभाव आपल्याला माहीतच आहे. स्वतःशीच पुन्हा हसून राधाबाई म्हणाल्या, सुनबाई, तुम्ही अलीकडे सासरी आला आहात. जन्मापासून राऊला आम्ही पाहतो आहोत. त्यांच्या तीर्थरूपाशी तर आम्ही संसार केला एक नाही चांगली 30 वर्ष. लहानपणापासून राऊचा स्वभाव बेबंद आहे. त्यातून यशाची नशा माणसाला बेभान करते. पेशवा झाल्यापासून सुदैवानं राऊला अपयश कसं ते माहित नाही. जी जी मोहीम अंगावर घ्यावी, जे जे राजकारण हाती घ्यावं, त्यात फत्तेच होत जावं असा त्याचा दैवयोग आहे. अशा वेळी त्याच्यावर कुणाचा तरी अंकुश पाहिजे. सुनबाई, ते काम तुम्हालाच करावं लागेल. आम्ही तीर्थयात्रेला जाणार आहोत. आम्ही आता तुम्हाला जे जे सांगितलं त्या साऱ्या गोष्टी नीट लक्षात घ्या. अजून काही बिघडलं नाही, बिघडेल असंही आम्हाला वाटत नाही. कारण काहीही झालं तरी राऊ आमचाच पुत्र आहे. तो वेडावाकडं काही करणार नाही. पण मनात जे आलं ते आम्ही तुम्हाला बोलून दाखवलं. राधाबाई सुनेशी हवेलीतल्या इतर कित्येक किरकोळ का
कार्यक्रमाबद्दल बोलू लागल्या. काशीबाई ऐकत होत्या, पण त्यांचं कशातच लक्ष लागत नव्हतं. त्यांच्या डोक्यात सासूबाईंचे ते अंकुशाबद्दलचे शब्द सारखे घुळत असावेत. राधाबाईंनी ते ताडलं. नको ते आपण बोललो की काय, अशी त्यांना क्षणभर शंका आली. सुनबाईंचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी त्या म्हणाल्या, तुम्ही आता आलाच आहात तर घटकाभर बसा. गोपिका आणि अन्नपूर्णा आमच्या जवळ बसून काय शिकतात ते पहा. उगीचच मनावरचं ओझे हलक झाल्यासारखं काशीबाईंना वाटलं. त्या आसनावर मोकळेपणानं बसल्या. राधाबाईंना म्हणाल्या, सासूबाई स्वतः देखरेख करतात असं म्हटल्यानंतर आम्हाला काही चिंताच नाही. सुनबाईंना बोलवावं, त्या काय शिकतात ते आम्ही पाहू तरी. राधाबाईंच्या इशाऱ्याबरोबर बाहेरून गोपिका आणि अन्नपूर्णा दालनात आल्या. वयाच्या मानानं अवजड झालेल्या लुगड्याचा भार सावरीत त्या शेजारी आदबीनं बसल्या. राधाबाईंनी आज्ञा देताच त्यांनी पाठांतर केलेलं म्हणायला सुरुवात केली. रेणुके उदरी भार्गव झाले, राजे समस्त संहारिले, राज्य ब्राह्मणा दिधले, सुखी केले भूदेव. साताऱ्याहून पेशवे परस्पर कोकणात उतरले. 6 महिने जंजिराच्या सिद्ध्यावरची मोहीम चालू होती. अनेक लढाया झाल्या. रायगड दौलतीत आला. सिद्ध्याला जरब बसली, पण पावसाळा तोंडावर आल्यामुळे मोहीम अर्धवट सोडावी लागली. जंजिराची मोहीम सोडून बाजीराव पुण्यास परतले तेव्हा आनंदाच्या बातम्या त्यांची वाट पाहत होत्या. चिमाजी आप्पा उत्तरेकडील मोहीम आटोपून परतले होते. बुंदेलखंड, राजपुताना आणि माळवा यातून मराठ्यांनी खंडण्या वसूल केल्या होत्या. खंडणीचे लादलेले शेकडो उंट दक्षिणेची वाटचाल करीत होते. बाजीराव पुण्याला परतताच प्रथम त्यांनी आप्पांच्या प्रकृतीची चौकशी केली. मोहीम आटोपून पुण्याला आल्यापासून आप्पा आजारीच होते. बंधूंना भेटण्यासाठी उत्सुकतेनं बाजीराव त्यांच्या महालात गेले तेव्हा आप्पा 2 पक्के आधाराला घेऊन बिछाण्यावर कसेबसे बसले होते. अंबाजीपंत पुरंदरे जवळ बसून त्यांना काही राजकारणी खरीते वाचून दाखवत होते. वैद्यांनी दिलेले काढे, भस्म आणि साठणं एका बाजूला टिपाईवर ठेवलेली होती. बाजीरावांना पाहताच आप्पांनी बिछाण्यावरून उठण्याचा प्रयत्न केला, पण बाजीरावांनी त्यांना मना करून पडून राहायला सांगितलं. आप्पांच्या त्या क्रूर शरीराकडे पाहत बाजीराव म्हणाले, आप्पा दौलतीची खंडणी गोळा करून आणली, पण प्रकृतीच्या या खंडणीची अशी हेळसांड का केली. आप्पांना खोकल्याची उबळ आली. त्याबरोबर वैद्यराजांनी त्यांना चाटण दिलं. ते जिभेवर ठेवल्यानंतर थोड्या वेळानं ढास कमी झाली. धापा टाकीत आप्पा म्हणाले, प्रकृतीची एवढी मातब्बरी नाही, थोडा किरकोळ त्रास होतो आहे एवढंच. वैद्यांनी औषध दिली आहे, वाटेल आता बरं. एवढ्यात बाजीरावांचं लक्ष अंबाजीपंतांच्या हातातल्या खलित्याकडे गेलं. ते पंतांना म्हणाले, आप्पांना आत्ताच त्रास कशाला देता पंत, प्रकृती मूळ पदावर आल्यावर मग कामं आहेतच. आम्ही इतका वेळ आप्पा स्वामींना तेच सांगत होतो, पण ते ऐकतील तर ना, काही तातडीचा मजकूर असेल तर आम्ही आता आलोच आहोत. पंत काही बोलणार तो उजव्या हातानं छाती चोळीत आप्पा म्हणाले, पंतांना आम्हीच बोलावलं होतं, कामाचे पर्वत पडले आहेत, ते आम्हाला स्वस्थ बसू देत नाही. शिवाय आपण जंजिराच्या मोहिमेवर गुंतले असताना आम्ही पुण्याला नुसतं अंतरुणावर पडून राहावं हे मनाला प्रशस्त वाटत नाही. म्हणून अंबाजी पंतांना कोकणातल्या मोहिमांची बातमीपत्र वाचून दाखवायला आम्हीच सांगितले. बाजीराव जंजिराच्या मोहिमेत गुंतले असताना आप्पांनी हिंदुस्थानातून परत येऊन साताऱ्याला राजश्री स्वामींची भेट घेतली होती. त्या भेटीची हकीकत ऐकायला बाजीराव उत्सुक होते, पण आप्पांची नादुरुस्त प्रकृती पाहून ते गप्प बसले. मग अंबाजीपंतांनीच तो विषय काढला. श्रीमंतांनी एवढं श्रम साहस करून कोकणची मोहीम केली, पण राजश्री स्वामींच्या बोलण्यात त्याबद्दल काहीच आलं नाही, म्हणून आप्पा स्वामी नाराज झाले आहेत. चिमाजी आप्पांच्या चेहऱ्यावर आठ्या उमटल्या. साताऱ्याला छत्रपतींच्या भेटीत जे जे खडलं ते सार सांगणं त्यांच्या जीवावर आलं होतं. पण अस्वस्थपणे बाजीरावच म्हणाले, आप्पा दिवसेंदिवस साताऱ्याचं राजकारण मोठं उघड होत चाललं आहे. उघड शत्रू परवडतो, पण हे अस्तनीतले निखारे फार धोकादायक. आप्पांना खोकल्याची पुन्हा उघड आली. ती शांत झाल्यावर ते दमलेल्या स्वरात म्हणाले, राऊ गेली 8-10 महिने आम्ही फौजा घेऊन उत्तरेतल्या खंडण्या वसूल केल्या. छत्रपतींना त्या पेशही केल्या, पण राजश्री स्वामी काही समाधानी दिसले नाही. म्हणून विरुबाईंची आम्ही गाठ घेतली. तेव्हा राजश्रींच्या नाराजीचा सारा खुलासा झाला. काय म्हणत होत्या विरुबाई? त्या म्हणत होत्या, कोकणाच्या मोहिमेवर जाण्यासाठी पेशवे साताऱ्याला आले आणि त्यांना न भेटताच मोहिमेवर निघून गेले. विरुबाई नाराज होत्या, आणि त्या नाराज होत्या म्हणून छत्रपती नाराज होते. आप्पांच्या स्वरात कडवटपणा पुरेपूर भरला होता. कोकणातल्या मोहिमेवर आम्हाला किती तातडीनं जावं लागलं
हे सार राजश्रींना माहीत असताना त्यांनी गैरसमज करून घ्यावा याचं आश्चर्य वाटत. पण राऊ, आश्चर्याची गोष्ट पुढेच आहे. आप्पांना बोलताना त्रास होत होता, धाप लागत होती. ते पाहून बाजीराव म्हणाले, राहू द्या आप्पा, प्रथम प्रकृतीची काळजी घ्या. बोलताना तुम्हाला त्रास होतो आहे, पुन्हा आपण बोलू. आमची काळजी करू नका. दुखणं हा आमच्या कायमच मागं लागलं आहे. कदाचित मनात साचलेलं आम्ही बोललो तर आम्हाला मोकळं वाटेल. बोला. आम्ही विरुबाईंच्या नाराजीचं कारण विचारलं आणि त्यांनी सांगितलं ते ऐकून आम्हाला हसावं की रडावं ते कळेना. कोणतं कारण? विरुबाईंनी खास निरोप पाठवून पुण्याहून 20-25 बटकी पाठवाव्यात असं तुम्हाला सांगितलं होतं असं त्या म्हणतात. पेशव्यांनी आज्ञेचं पालन केलं नाही. तेव्हा रागावून त्यांनी आम्हाला विचारलं, पुण्याला बटक्यांचा दुष्काळ पडला आहे काय? म्हणून वारंवार आज्ञा केली असतानाही प्रधान बटक्या पाठवित नाही. त्याही परिस्थितीत बाजीरावांना हसू आवरलं नाही. मग ते म्हणाले, होय, आम्हाला ते आठवतं. आम्ही कोणाला तरी आज्ञाही देऊन ठेवली होती, पण राजकारणाच्या या गडबडीत आम्हाला तिकडे लक्ष द्यायला फुरसत झाली नाही. आप्पा, बायकांचा पगडा राजकारणावर बसला म्हणजे नाराजीला एवढंही कारण पुरतं. आमचं एक राहू द्या. पण तुम्ही एवढा पराक्रम करून आलात, राजांच्या समोर धनाच्या राशी ओतल्यात. मराठी दौलतीचा झेंडा बुंदेलखंडात, राजस्थानात, गंगा यमुनेच्या दुआबात फडकवला याचा तरी राजश्रींना आनंद झाला असेल ना? सांगायला शरम वाटते राव. आप्पांचा स्वर पडला होता. आम्ही हिंदुस्थानातून आणलेल्या खंडणीपेक्षा राजश्रींना फिकीर पडली होती एका कांचन मृगाची. कांचन मृगाची? होय, त्यांनी आम्हाला राजस्थानातून कांचन मृग आणायला सांगितला होता. तो आणला नाही म्हणून मर्जी खफा झाली होती. परिणामी राजश्री वाटेल तसे बोलत होते. उत्तरेस आम्ही मोहिमा करतो त्या छत्रपतींचं नाव व्हावं म्हणून करीत नाही, तर पेशव्यांच्या स्वार्थासाठी करतो असं जेव्हा खुद्द राजश्रीच म्हणाले, तेव्हा राव आम्हाला काय बोलावं आणि काय नाही असा प्रश्न पडला. शिनेदार सरदारांच्या समजुती घालून त्यांना झुंजाला उभं करून तेवढ्या लढाया आम्ही लढतो आहोत, माणसं मारतो आहोत, घरदार उद्ध्वस्त होत आहे. जिकडे तिकडे छत्रपतींच्या नावाची ग्वाही फिरते आहे आणि खुद्द राजांच्या चित्तात मात्र पेशव्यांबद्दल आपस आहे. हे पाहिलं म्हणजे नको तो दौलतीचा कारभार असं वाटू लागतं. बाजीरावांना या गोष्टी नवीन नव्हत्या. राजश्रींच्या या मतांची ते फारशी पर्वा करीत नव्हते, कारण ही मतं राजश्रींची स्वतःची नव्हती, हे ते ओळखून होते. म्हणून ते आप्पांना म्हणाले, आप्पा, तुम्ही मनाला निष्कारण लावून घेता. अशा गोष्टी ऐकायच्या आणि सोडून द्यायच्या असतात. कर्तव्यात मात्र चुकायचं नाही. एवढं धोरण आम्ही सांभाळलं तरी पुरेसं आहे. घटका दीड घटका बसून बाजीराव महालातून बाहेर पडणार तेवढ्यात चिमाजी आप्पा म्हणाले, गेले 2-3 महिने फडावर बसून आम्ही कोणाकडे कागद पाहिले? आम्ही कोकणातले कागद पाहिले. राजकारणाबाबत एक नवीन कल्पना आम्हाला सुचते आहे, तुम्हाला पसंत पडली तर पहा. बोला. कोकणातल्या मोहिमेकडे राऊंनी लक्ष देऊ नये. हबशी, इंग्रज, पोर्तुगीज यांनी कब्जात घेतलेल्या कोकण पट्टीकडे आम्ही लक्ष देतो. राऊंनी आता उत्तरेकडच्या राजकारणात लक्ष दिलं पाहिजे. सवाई जयसिंग आमचा मित्र म्हणता म्हणता पुन्हा एकदा आमच्या विरुद्ध उभा ठाकला होता. त्याला नतीजा पोहोचवला. उभ्या जन्मात तो मराठ्यांच्या विरुद्ध उभा राहील असं वाटत नाही. तेव्हा दिल्लीचं राजकारण तुम्ही मनावर घ्या, कोकणचं राजकारण आम्ही पाहतो. बाजीरावांनी बंधूंच्याकडे रोखून पाहिलं. चिमाजी आप्पांनी नजर फिरवली. साताऱ्यात काय घडतं ते सार बंधूंनी आपल्याला सांगितलं नाही हे बाजीरावांच्या लक्षात आलं. पण कोकणात आपण लक्ष घालू नये असं आप्पांनी आडून सुचवलं होतं. हे लक्षात येताच त्यांना वाईट वाटलं. उठताना ते एवढंच म्हणाले, आता महिना दीड महिना आमचा मुक्काम पुण्यातच आहे. दिवाळी करून आम्ही मोहिमेसाठी बाहेर पडू. तोपर्यंत फळावर बसूनच राजकारण चालवायचं आहे. तुमचा सल्ला आम्ही जरूर लक्षात ठेवू. दिवाळीच्या अगोदर आप्पांच्या प्रकृतीला आरोग्य झालं. पालखीत बसून त्यांनी कसब्यातल्या गणपतीचं दर्शन घेतलं आणि फळावर बसून कामकाज पाहाव्यास सुरुवात केली. आप्पांचे चिरंजीव सदाशिवपंत आता 4 वर्षांचे झाले होते. राधाबाईंना आई विना पोरक्या असलेल्या सदाशिवपंतांची नेहमी काळजी वाटत असे. बहुतेक वेळ सदाशिवपंत आजीच्या जवळच असत. बाजीराव मातोश्रींना नमस्कार करायला आले तेव्हा राधाबाई नातवाला जवळ घेऊन बसल्या होत्या. सदाशिवपंतांनी छोटासा रंगीत मंदिर डोईला गुंडाळला होता. अंगात अंगरखा घालून कमरेला लुटुपुटीची तलवार खोचली होती. हे ध्यान पाहताच बाजीरावांना हसू आलं. मातोश्रींना नमस्कार करून ते म्हणाले, आमचे सदाशिवपंत तर मोहिमेवर जायच्या तयारीसाठी नटून बसले आहेत. नातवाच्या पाठीवर मायेनं हात फिरवीत राधाबाई म्हणाल्या, का नाही बसणार? 4 वर्षांचे आहेत, पण यांचे काका याच्याही अगोदर झुंजाला यायचं म्हणून हट्ट धरून बसले होते. बाळकडूच तसं आहे ना? कान लावून सदाशिवपंत ऐकत होते.
गाल खुपून आपले काळे डोळे मोठे करून ते राधाबाईंना म्हणाले, मातुश्रीबाई आम्हाला लढाईला पाठवणार असं आपण नेहमी म्हणता, पण पाठवत मात्र नाही. यावेळी आम्ही काका स्वामींच्या बरोबर मोहिमेला जाऊ. छाती पुढे काढून मुठी वळून बाजीरावांच्या समोर सदाशिवपंत उभे होते. त्यांचा बालावेश पाहून बाजीरावांना कौतुक वाटलं. त्यांनी सदाशिवपंतांच्या खांद्यावर थोपटलं आणि गमतीनं चौकशी केली, सदाशिवपंत कोणत्या मोहिमेवर तुम्ही येता बोला? तुमचे तीर्थरूप कोकणातल्या मोहिमेवर जाणार आहे. आम्ही जाणार आहोत दिल्लीच्या मोहिमेवर. मग बोला, हबशांची मोहीम तुम्हाला पसंत आहे का पातशाहीची मोहीम पसंत आहे? मानवर करून छोटे सदाशिवपंत आपल्या काकांच्या मजबूत शरीरयष्टीकडे, त्यांच्या अलंकारांकडे पाहत होते. रेशीम काठी धोतर बाजीरावांनी नेसलं होतं. अंगात शुभ्र मलमलीचा मोठा अंगरखा घातला होता. अंगरखाला धरून सदाशिवपंत एकदा आजीकडे तर एकदा काकांकडे आळीपाळीने पाहत म्हणाले, काका स्वामी कोणत्या मोहिमेवर गेलो तर तुमच्यासारखी मोठी भिकबाळी आम्हाला मिळेल? हसून भिकबाळीच्या मोठ्या टपोऱ्या मोत्यांना हात लावून बाजीराव म्हणाले, अशी मोती फक्त पातशहाच्या मोहिमेवरच मिळतील. मग आम्ही दिल्लीच्याच स्वारीवर येणार. आमची तलवार पाहिली? मातुश्रीबाईंनी ही खास आमच्यासाठी तयार केली आहे. ही घेऊन आम्ही दिल्लीवर हल्ला करू. राधाबाईंनी सदाशिवपंतांना हात धरून आपल्या जवळ ओढून बसवून घेतलं. त्या म्हणाल्या, सदाशिवपंत दिल्लीवर जाल तेव्हा जाल, पण पंतोजींनी कालपासून तुम्हाला धुळाक्षर गिरवायला दिली होती ती गिरवलीत का? रामरक्षा पाठ करायला दिली होती ती पाठ केलीत का? तुमचे काका स्वामी समोर उभे आहेत, त्यांना रामरक्षेतले काही श्लोक म्हणून दाखवा. दिल्ली स्वारीला जाण्याच्या मोठ्या गोष्टी करणाऱ्या सदाशिवपंतांना रामरक्षेचं आकर्षण नव्हतं. आजीनं हातात धरलेला हात सोडून काकांच्या समोर उभं राहून वर मान करून ते म्हणाले, काका स्वामी रामरक्षा म्हणून दाखवलेली आपणाला आवडेल काही तलवार आहे हिचे काही हात आम्ही हुजऱ्याकडून शिकलो आहोत ते करून दाखवलेला आवडेल? बाजीराव हसले म्हणाले, सदाशिवपंत वयाच्या मानानं तुम्ही बरंच बोलता की, पण मातुश्रीबाईंनी आज्ञा केली ना त्याप्रमाणे तुम्ही वागायला पाहिजे. मग आता तुम्हीच आम्हाला सांगा, मातुश्रीबाईंची आज्ञा तुम्ही ऐकणार का हुजऱ्यानं शिकवलेली हात करणार? राधाबाई नातवंडाच्या बोलण्याकडे कौतुकानं पाहत होत्या. त्या म्हणाल्या, पाहिलं राहू आमच्या सदाशिवपंत कसे लबाड आहेत ते. आम्ही कोणती लबाडी केली मातुश्रीबाई? सदाशिवपंत आजीच्या मांडीवर बसत म्हणाले, त्यांची लाडी गोडी आजीने ओळखली होती. तशी त्या म्हणाल्या, खरी गोष्ट अशी आहे की राहू आमच्या सदाशिवपंतांना रामरक्षाही येत नाही आणि तलवारीचे हातही येत नाही, येतं फक्त बोलता. बापात नसलेला हा गुण मुलात मात्र पुरेपूर उतरला आहे. मातुश्रीबाईंना नमस्कार करून बाजीराव निरोप घेणार, एवढ्यात मातुश्रीबाईंनी त्यांना बसण्याची आज्ञा केली. सदाशिवपंतांना सेवकांकडे सोपवलं. सेवक त्यांना घेऊन बाहेर गेले. राधाबाई बाजीरावांना म्हणाल्या, राऊ अलीकडे तुमचा साताऱ्यात मुक्काम असताना आम्ही नको म्हणत असतानाही आप्पांनी तुमच्याकडे सुनबाईंची तातडीनं रवानगी केली होती. एवढंच बोलून राधाबाई थांबल्या. बाजीरावांचा त्या अंदाज घेत होत्या. जंजिराच्या स्वारीभूम राजदर्शनासाठी आपण साताऱ्याला येऊ तेव्हा आपल्या कुटुंबालाही साताऱ्याला पाठवावं असं बाजीरावांनी आप्पांना पत्रातून सूचित केलं होतं. म्हणून शिवाजी आप्पांनी काहीतरी निमित्त करून काशीबाईंना मिळण्यातून तातडीनं साताऱ्याला रवाना केलं होतं. याच घटनेचा राधाबाईंनी उल्लेख केला होता. काशीबाईंचा उल्लेख निघताच बाजीरावांनी मातुश्रींची नजर टाळली. मग राधाबाई पुढे म्हणाल्या, तुमचा मुक्काम साताऱ्यात फारच थोडा होता आणि त्यानंतर तुम्ही पुण्यास आला त्याही वेळी लांब मजला मारून सुनबाईला पुण्यात परत यावं लागलं. असं झालं खरं, खाली मान घालून बाजीराव म्हणाले, तुमचा मुक्काम जास्त दिवसांचा असला तर सुनबाईंना बोलावून घेत चला. अलीकडे तिची प्रकृती कशी झाली आहे हे तुम्हाला माहीत आहे ना? प्रवास तिला सुस्वत नाही. पण आप्पा तर मला सांगत होते की वैद्यांच्या औषधांचा आता गुण दिसू लागला आहे, त्यांच्या पायाचंही दुखणं बरंच कमी झालं आहे. आप्पांच्या नावावर बाजीराव सांगत होते, पण आप्पांच्या ऐवजी एकांतात काशीबाईंनी हे सारं त्यांना सांगितलं होतं. पण संकोचामुळे आप्पांच्या आडदडून बाजीराव मातुश्रींशी बोलत होते. खरं आहे ते, राधाबाई म्हणाल्या, सुनबाईंचा पाय आता बराही आहे पण त्या आजाराबद्दल आम्ही बोलत नाही. पटकन बाजीरावांच्या तोंडून शब्द गेले, मग कोणत्या आजाराबद्दल मातुश्री बोलताहेत? राधाबाईंना आपले चिरंजीव चांगले माहीत होते. कुठं ते संकोचाने बोलणार नाहीत, कुठं ते वाटेल ते बोलतील हे त्या चांगल्या जाणून होत्या. आणि जे सांगायचं मनात होतं ते सांगण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. म्हणून त्या म्हणाल्या, त्या दुखण्याबद्दल म्हणत नाही आम्ही,
पण तुम्हाला आता पुन्हा पुत्र होणार आहे. सुनबाईंचं दुखणं ते आहे. आता त्यांना धावपळीचा प्रवास झेपणार नाही म्हणून आम्ही सांगत होतो. बाजीरावांना हे माहीत नव्हतं. काशीबाई हे बोलणं शक्य नव्हतं. मातुश्रींनी हे सारं सरळ सांगितल्यानंतर त्यांच्या समोर बाजीरावांना उत्तर देता येत नव्हतं. वेळ मारून येण्यासाठी ते एवढंच म्हणाले, फडावर बरीच कामं खोळंबली आहेत मातुश्रीबाई, निरोप देतील तर आम्ही आता तिकडे जातो.